हॅलो एव्हरीवन. तर या रक्षाबंधनला तुम्ही घरच्या घरी फक्त 2 साहित्यात ही नारळाची वडी कशी तयार करू शकता हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अशा प्रकारे आपल्याला फुलल्या नारळाचा मागचा भाग काढून घ्यायचा आहे, कारण की वडी आपल्याला पांढरीशुभ्र बनवायची आहे. तसंच जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि घंट्याचे बटन दाबून ऑल ऑप्शन सेट करा. अशा प्रकारे ओल्या नारळाचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते मिक्सरला अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे. नारळामध्ये ओलावा अजिबात नसला पाहिजे, नाहीतर आपल्या वड्या होणार नाहीत. ते आम्ही 1.5 कप नारळाला मिक्सरला लावून घेतला आहे. इथे 1 कप साखर घेतली आहे. आता आपल्याला पॅनमध्ये अशा प्रकारे 2 चमचे तूप टाकायचं आहे. छान तापलं की त्यामध्ये आपल्याला 1.5 कप मिक्सरला लावलेलं हे नारळाचं पीस टाकायचं आहे. हा किस आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हा भाजायचा नाही. अशा प्रकारे आम्ही 1.5 कप नारळाचा किस घेतला आहे. अशा प्रकारेच तो मिक्सरला लावून झाला पाहिजे एकदम फाईन. आता तो आपल्याला मंद आचेवर ते 10 मिनिटावर परतून घ्यायचा आहे. त्याचा कलर आपल्याला अजिबात चेंज होऊन द्यायचा नाही. आपण यामध्ये 1 वाटीभर साखर टाकणार आहोत. ही साखर छानपणे विरघळली पाहिजे. ही सुद्धा आपल्याला मंद आचेवर एकत्र करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जेव्हा मिश्रण घट्टसर एकत्र होत जातं तेव्हा समजून जायचं आपलं मिश्रण तयार होत आलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचाभर इलायची पावडर टाकली, ती सुद्धा नीट मिक्स करून घ्यायची. आपलं मिश्रण झालं हे कसं कळणार? तर हे मिश्रण थोडंसं हातावर घेऊन आपण त्याचा गोळा करून पाहायचा आहे. अशा प्रकारे मग समजून जायचं की आपलं मिश्रण तयार झालं आहे. त्याला एका ताटाला 1 चमचाभर तूप लावून घ्यायचं आहे. तुपाने छान ताटाला ग्रीस करून घ्यायचं. आपलं तयार झालेलं मिश्रण आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि गरम गरमच ह्याला सेट करून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे आता आपण वड्यांचं मिश्रण सेट करत आहोत. हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवरच सेट होऊ द्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर त्याला मॉइश्चर येईल आणि वडी चिकट होईल. अशा प्रकारे 10 ते 20 मिनिटानंतर वड्या पाडायला घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ह्याचे काप करू शकता. तुम्हाला ही ओल्या नारळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.